मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य शासकीय कर्मचारी यांच्याकरता राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून एक महत्त्वपूर्ण GR निर्गमी झालेला आहे, त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्याकरता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमा क्षेत्र योजनेचे नूतनीकरण करण्यासंदर्भात राज्य शासना वित्त विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 24 जुलै 2023 रोजी निर्गमित झालेला आहे. राज्य शासन सेवेत कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्याकरता सुरू असलेल्या विमा क्षेत्र योजनेचे दिनांक 25 जुलै 2023 ते दिनांक 24 जुलै 2024 या कालावधीसाठी नूतनीकरणास मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तुत वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमा क्षेत्र योजना कार्यरत व सेवानिवृत्त होणारे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना शक्तीची राहणार नसून स्वइच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून संबंधित राज्यातील अधिकारी तसेच कर्मचारी यांनाही विमा क्षेत्र योजनामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. सन 2022-23 मध्ये सादर योजनेअंतर्गत विमा कंपनीकडून एकूण प्रीमियम रक्कम रुपये 25.36 कोटी जमा झाला आहे. तसेच दिनांक 30 जून 2023 पर्यंत जो इन्क्लूड क्लेम रेशो आहे जो 96% झालेला आहे. अद्याप पॉलिसीची मुदत दिनांक 24 जुलै 2023 पर्यंत शिल्लक असल्याने सदर कालावधीत उद्भवणाऱ्या दाव्यांच्या संख्या विचारात घेता एकंदरीत इन्क्युअर्ड क्लेम रेशो 115% ते 120% इतक्या होण्याची शक्यता विमा कंपनीने वर्तवलेली आहे. आणि या योजनेत केवळ दिनांक 1 जुलै 2023 ते दिनांक 30 जून 2024 या कालावधीत सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी व शासकीय सेवेतील कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या इच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरणार आहेत. त्याचबरोबर योजनेमध्ये गतवर्षी समाविष्ट असलेले सर्व सदस्य नूतनीकरण करण्यासाठी पात्र ठरणार आहेत. वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या विमा क्षेत्र योजनेमध्ये सदस्य नोंदणी होण्याचे प्रमाण कमी होत असल्याने वर्ष 2023-24 मध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढावा याकरता कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता वयोगट 18 ते 35 वर्ष, 36 ते 45 वर्ष, 25 ते 58 या वयोगटानुसार विमा हप्त्यांच्या दरामध्ये बदल करण्यात येत आहे. अधिकारी कर्मचारी विमा क्षेत्र योजने कालावधीमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत परंतु सदर योजनेमध्ये समाविष्ट होऊ इच्छित नाहीत अशा कर्मचाऱ्यांकडून सदर योजनेमध्ये भविष्यातही समाविष्ट न होण्याबाबतचे घोषणापत्र शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या विहित नमुन्यात घेण्याची दक्षता संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सदर योजनेमध्ये नव्याने समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्या सदस्यांना 90 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी असणार आहे. त्याचबरोबर शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या आजारांकरिता योजनेमध्ये नव्याने समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्या सदस्यांना 18 महिन्याचा प्रतीक्षा कालावधी असणार आहे. आणि या संदर्भातील राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 24 जुलै 2023 रोजी जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही तो डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.